नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जेजुरीतील ग्रामीण रुग्णालयात आलेलो आहोत. इथं नर्स स्टाफ सगळा उपलब्ध आहे. काय त्यांचे प्रॉब्लेम आहेत आपण समजू. काय नाव तुमचं? माझं नाव सुधीर मंगनाळे. मी औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. कुठं काम करतो? मी मार्तंड कोविड केअर सेंटर जेजुरी या ठिकाणी कार्यरत आहे. गेल्या मी 4-5 महिन्यापासून या ठिकाणी काम करतो आहे. पण आता हे जे सगळे कर्मचारी आहेत त्यामध्ये स्टाफ नर्स आहेत, ANM आहेत, त्यानंतर मेडिकल ऑफिसर्स आहेत, लॅब टेक्निशियन आहेत आणि कक्षसेवक आहेत. पण शासनाकडून आता कोणताही अशा पद्धतीचा एक निर्णय ठोस आलेला नाही की यांना कामावर पुढे ठेवायचं की नाही ठेवायचं. आता आम्ही गेल्या 31 तारखेपासून शासनाकडून कोणताही आदेश आलेला नसताना पण रुग्णाच्या सेवेस्तव सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करत आहोत. पण शासनाचा जो निर्णय आहे 31 तारखेचा, त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला 31 तारखेच्या पुढे पेमेंट अदा केली जाणार नाही. 31 डिसेंबर 2020 नंतरचं. आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही काही जेवढा लागेल स्टाफ रुग्णसंख्येच्या आधारावर तेवढा ठेवण्यात येईल. परंतु ते पण त्यांचं नेमकं अजून झालेलं नाही. आज 15-16 तारीख आहे. आज किती स्टाफ आहे साहेब? आता आपला 70 जवळपास स्टाफ आहे. सगळे काय क्वालिफिकेशन? क्वालिफिकेशन आता ANM म्हणल्यानंतर त्यांचा कोर्स राहते. जी एन एमचा कोर्स आहे, मेडिकल ऑफिसर. त्यामध्ये डेंटलचे भरलेले आहेत, त्याचप्रमाणे BAMS आणि काही MBBSसुद्धा आहेत. आणि फार्मासिस्ट करता डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी लागते. DMLT जे लॅब टेक्निशियन असतात त्यांच्याकरता DMLT लागते. तुम्हाला आधी जिल्हा परिषदेचा आहे का महाराष्ट्र? आम्हाला जिल्हा परिषदेचा आहे. जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून भरती झालेली होती, त्यांचा आदेश आहे. तुमची कधी नियुक्ती झाली? आता माझी नियुक्ती जी आहे 31/7/2020 जिल्हा परिषदेच्या आदेशाने आमची भरती झालेली होती. कशा प्रकारचा आदेश होता? त्यामध्ये 3 महिन्याकरता आदेश होता. आणि 3 महिन्याच्या नंतर तुमची जर गरज असेल तर आम्ही ठेवू आणि तुम्हाला कामावून कमी करण्यात येईल अशा पद्धतीचं. तुमचं काय क्वालिफिकेशन? माझं डिप्लोमा इन फार्मसी आहे. किती वेतन देत होते? माझं 17,000 रुपये वेतन आहे. 3 महिन्याचं वेतन मिळालं? हां, 3 महिन्याचं मिळालेलं आहे. मग आता तुमची काय मागणी? आता आमची मागणी आहे की आम्हाला कायम सेवेमध्ये ठेवण्यात यावं. कारण आम्ही या इमर्जन्सीच्या काळामध्ये या ठिकाणी शासनाला मदत करण्याचं काम जे आहे सामाजिक बांधिलकी ठेवून आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला कायम सेवेमध्ये ठेवून शासनाने असा निर्णय घ्यावा. तुमचं काय नाव? अश्विनी जगदाळे. जगदाळे मॅडम, तुमचं काय शिक्षण? माझं ANM झालं. किती ANM आहेत आता? आमच्या तिथे 17 नाही 12 आहे. हो. तुम्हाला कधी ऑर्डर दिलेली? मला नोव्हेंबरमध्ये मिळाली. 3 महिने कम्प्लीट झाले माझे काल. कशी ऑर्डर दिली होती? हेच कोविड सेंटरची 3 महिन्यासाठी दिली होती. लेखी दिलेली 3 महिन्यासाठी कंट्रोल स्वरूपाची. आणि नंतर ते बोलले होते की पुढे गरज असली तर वाढून मिळेल. पण त्यांनी एक ठोस निर्णय दिला पाहिजे ना आपल्याला की तुम्ही येऊ शकता किंवा नाही. कारण आम्ही पण सगळं सोडून येतो इथे, मुलं सोडून. पेमेंट जर दिलं नाही तर काय येऊन उपयोग होणार ना त्याचा? 3 महिन्याचं वेतन दिलं? हो, 3 महिन्याचं. सर, काय वेतन दिलं? 18,000. आता तुमची काय अपेक्षा आहे? हेच कायमस्वरूपी करून घ्यावं किंवा एक निर्णय तरी त्यांनी काय द्यावा. घेणार आहोत नाही काहीतरी एक ठोस सांगावं ना. ते काहीच बोलत नाहीयेत. किती तुम्ही कार्यरत? हो, सध्या कार्यरत. सगळा स्टाफ इथं काम करतो? हो, सगळे येतात आहे. मग ते सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. एवढं विनावेतन काम चालेल? हो, तेच ना. मग तेच बोलतात, ते उत्तरच देत नाहीत काहीच. मग खायचं काय तुम्ही? तेच ना. आणि लांब लांब येतोय परत, सगळे लांब येतोय. किंवा काही जण 2-2 ठिकाणी काम करतात. तुमचं काय नाव?
मोनिका दत्तात्रय नेटके अश्वराई नामदार स्नेहल पवार सीमा जुरंगे दीपाली झेंडे प्रियंका यादव दीपाली नेवसे यादव श्रुतिका पूजा तुरे मालू चव्हाण रूपाली मेमाने दाहीगुडे मोनिका योगिता तांबे शीतल बारोकर सीमा नानेकर आनंद मंगनाळे रणजित निगडे अजित निगडे लक्ष्मण जाधव आमदारांना पण पत्र दिलंय आम्ही निस्वार्थपणे सेवा करतोय आम्हाला पुढे वाढवून द्यावं हीच आमची विनंती आहे आमदार संजय जगतपण पत्र दिले हो काय पत्र दिले आम्हाला आम्ही निवेदन दिलंय त्यांना आम्हाला पुढे वाढवून द्यावं यासाठी आम्ही निस्वार्थ सेवा करतोय धन्यवाद.